बैक टू माय चैनल। सो गाइज माझ्या चैनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्याने खूप खूप स्वागत आहे। गाइज हा आपला न्यू व्लॉग आहे। तर आजचा व्लॉग काय असणार आहे, टायटलवरनं तुम्ही गेस केला असेल। आज तुम्हाला माझं शूट बघायला भेटणार आहे की मी रील्स वगैरे कसं शूट करते आणि कुठे जाऊन शूट करणार आहे। पण त्याआधी आत्ता मी फ्रेश झाले, आता घरातून मी निघाले, एक छोटंसं काम करून येते, त्यानंतर मी घरी येईल आणि मग मी जाणार आहे। तर हा व्लॉग एंडपर्यंत बघा। तर गाईज मी आता घरी आले, बाहेरचं जे काम होतं ते नाही झालं, थोडं टाईम लागत होतं त्यासाठी, म्हणून मी परत आले। तर मी आत्ता चेंज केले, मी आत्ता शूटला चालले। हा ड्रेस नाही करणार आहे, ह्या ड्रेसवर नाही करणार आहे मी शूट, दुसरं आउटफिट आहे त्याच्यावर करणार आहे, हे ते आउटफिट आणि याच्यावर करणार आहे मी। तर मग हे मी सोबत घेऊन जाते, कारण की हे शॉर्ट ते मग ते गाडीवरती घालून मला गाडी चालवता नाही येणार, त्यामुळे मग मी ते हे बॅगेत घेऊन जाणार आहे। तर माझी बॅग आता ह्या बॅगेत मी घेऊन जाईल। हे मग हे झालं, बॅगेत हे टाकेल, त्याच्यानंतर थोडंसं रेडी होईल आणि थोडंसं टचअपसाठी थोडंसं घेईल काहीतरी बॅगेमध्ये आणि तिकडे थोडं टचअप करेल की मग मी पूर्ण दाखवेल की माझ्या रील्स वगैरे मी कसं शूट करते। आणि तुम्ही म्हणजे थोडंसं काहीतरी खाईल आणि मग जाईल। तर मग चालेल गाईज, निघाले आता, काही खाल्लं नाही कारण की लेट झालं आहे, 2 वाजेपर्यंत जायचं होतं मला आणि आता 2 घरीच वाजले। तर मग चला आता पुढं भेटू। गाईज ते माझ्या कामाला खूपच वेळ लागून गेला आणि आता 4 वाजले, म्हणजे मी 2 वाजेपासून घरातून निघाले तर 2 तास माझे तिथंच गेले। आता ते झालं आहे सगळं करून, आता ते काम झालं आहे। आता मी पेट्रोल पंपच्या इथे, तुम्ही बघू शकता मी किती थकले, तरी पण आज जाईल, म्हणजे आजचा दिवस आहे, उद्यापासून दुसरे काम आहे, त्यामुळे मग आज चालले मी शूटला। आता 4 वाजले, आता जाऊ मग शूटला, मग बघू मला दाखवते मी आता कसं करणार आहे। आधी तर मला पहिले थोडं फ्रेश व्हावं लागेल, तिथे फ्रेश होऊन तर मग असंच करून घेऊ। आणि अजून एक गोष्ट गाईज, की सगळ्यांना वाटतं की काय हे व्हिडिओज काढता, पण नाही, आम्ही सर्व कामं करून मग व्हिडिओज काढता ह्या व्लॉगमध्ये, तुम्हाला हे पण समजलं असेल। तर गाईज आता तुम्ही बघता ते आमचं शूट कसं चालू आहे, छान चालू आहे त्याने, हे कमेंट्स मध्ये सांगा कसं शूट चालू आहे आमचं। आणि हे ब्लॅक पडद्याच्या इथं आता झालंय, आता आम्ही मिररच्या इथं काढतोय आणि हा दादा माझं शूट करतोय। तर मी याची आय डी खाली मेन्शन करेल, तर याला तुम्ही DM करू शकताय ऑर्डर साठी। तर गाईज इथे मी साऊंड म्यूट केला आहे कारण की सॉन्ग्स प्ले होत होते, कॉपीराईटमुळे म्यूट केला। तर गाईज आता आमचे इथे व्हिडिओज काढून झाले होते आणि आम्ही आता फोटोज काढतो आहे, तर तुम्ही बघा मग पुढे की फोटोशूट कसं केलं।
तर गाईज पोचले आता घरी, 6:30 झालेले मी पोचले घरी. तुम्ही माझा पूर्ण शूट व्लॉग बघितला म्हणजे तुम्हाला एक आयडिया आली असेल की मी कशा प्रकारे रील्स वगैरे शूट करते. त्यानंतर घरी पण मी ह्याच प्रकारे शूट करते, पण आज स्टुडिओमध्ये केलं. तर मग तुम्ही बघितलंच मी कसं केलं. जर तुम्हाला ते फोटोज व्हिडिओ बघायचे असेल तर मी माझी इन्स्टाची आय डी देते डिस्क्रिप्शनमध्ये, तर तिथे जाऊन तुम्ही पटकन मला फॉलो करा, तिथे तुम्हाला हे फोटोज व्हिडिओ बघायला भेटेल. त्यानंतर मग जर तुम्हाला म्हणजे ज्यांनी माझं शूट केलं त्यांना जर DM करून तुम्हाला शूट करायचं असेल तर मी त्यांची आय डी देते, तर त्यांना पण तुम्ही DM करू शकता किंवा मी त्यांचा नंबर देते, तुम्ही डायरेक्टली त्यांना कॉल करू शकताय. आणि खूप सुंदर शूट झालेलं आहे, खूप म्हणजे तेवढंच दमले पण आहे मी. तुम्ही माझ्या फेसवरनं आणि व्हॉईसवरनं बघू शकताय. आणि खूप जणांनी मला माईकचं सजेशन दिलं, तर मी नक्कीच माईक घेणार आहे आणि यूज करणार आहे व्लॉग्समध्ये. असं प्लीज तुम्ही असं पण सजेशन द्या, मी नक्कीच करेल ते. आणि अजून म्हणजे खूप खूप सजेशन भेटलं का चांगलं वाटतं, आणि असे कमेंट्स आले ना तर मग चांगलं वाटतं, आणि अजून म्हणजे प्रोत्साहन भेटतं नवीन नवीन व्लॉग्स टाकायला. तर आजचा व्लॉग होता हा शूटचा. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा जितकं होईल तितकं. आणि त्यानंतर जर अजून पण तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा, आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका, कारण की जेव्हा पण मी एक नवीन व्हिडिओ टाकेल तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन भेटेल. आणि गाईज थँक्यू, असंच प्रेम करत राहा, असंच सपोर्ट करा. थँक्यू सो मच व्हिडिओ बघण्यासाठी.